दक्षिण मुंबई मतदारसंघातून आता उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं आता समजतं. त्यामुळे आता दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप आग्रही असतानाच मिलिंद देवरा हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा असल्याने भाजप आणि शिवसेनेत या निमित्ताने संघर्ष पाहायला मिळतोय. महाविकास आघाडीमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरेगड सोडण्यास तयार नव्हतं, यामुळे काँग्रेसमधून देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यानंतर देवरा यांनी शिवसेना नेत्यांशी संपर्क सुरू केल्याचीही माहिती मिळते. ज्या आघाडीला पंतप्रधान पदाचा चेहराच नाही त्याच्यावर मी विचार पण करत नाही. मी अनेक वेळा सांगितलं की पहिला तरी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा. जसं महायुतीचा आणि NDAचा पंतप्रधान पदाचा चेहरा हे नरेंद्र मोदी साहेब आहेत, तसं त्यांच्यासमोर टिकणारा निदान त्यांच्यासमोर 10-20% मतं तरी घेणारा असा एखादा चेहरा त्यांनी पहिला जाहीर करावा. नक्की चेहरे किती आहेत आणि हे सैरभैर का झालेले आहेत, तर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी एकही चेहरा त्यांच्याकडे नाही. म्हणून आजपर्यंत त्यांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये काही उमेदवारीबद्दल ते चर्चा करू शकले नाही. त्या माहितीला काही आधार नाही, चर्चा दुनियाभरचे लोक करत असतात. महाविकास आघाडी भक्कमपणे उभी असल्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. सर्व सर्वे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी, नेत्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे एक वावड्या या उठवल्या जातात. या काही वावड्या अशा आमच्याही अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या संदर्भात उठवल्या जातात. हे जाणून बुजून स्वतःची इबरत झाकण्यासाठी आणि केलेलं पाप जे आहे भ्रष्टाचाराच्या रूपानं ते त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारच्या वावड्या उठवण्याचं काम सुरू झालेलं आहे. चर्चा आहे. मी तुम्हाला ते सांगतो की हे कमजोर किती आहेत भाजपवाले, त्यांना काँग्रेसवाल्यांना चोरून नेणं असं त्यांचा एक प्रयत्न आहे असं ते बोलतात आहेत. आमच्याकडे इतके येणार आहेत, माझ्याकडे भाजपचे किती येणार आम्ही कधीच बोललो नाही. आमच्याजवळ ही लंबी लिस्ट आहे, पण मुद्दा तो नाही आहे, हे विचाराची लढाई आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.